सोलापूर सध्या सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण प्रचंड तापले आहे. अशातच आता धनगर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत येण्याची शक्यता आहे. कारण सोलापूर मध्ये धनगर आरक्षण कृती समितीच्या एका कार्यकर्त्याने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर भंडार उधळला आहे. शेखर बंगाळे असे या धनगर आरक्षण कृती समितीच्या कार्यकर्त्याचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी शेखर बंगाळे सोलापूरच्या विश्रामगृहावर विखे पाटलांची भेट घेण्यासाठी आला. आपल्याला विखे पाटील यांच्याकडे धनगर आरक्षणाचे निवेदन द्यायचे असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्यानुसार पोलिसांनी शेखर बंगाळे याला विखे पाटलांना भेटून देण्याची परवानगी दिली. राधाकृष्ण विखे पाटील यांनी ठरल्याप्रमाणे शेखर पाटील हे निवेदन वाचत असताना शेखर बंगाळे याने खिशातून भंडाऱ्याने भरलेला रुमाल काढला आणि तो सरळ विखे पाटलांच्या डोक्यावर रिता केला. यावेळी त्याच्यासोबतच्या सहकाऱ्यांनी येळकोट येळकोट जय मल्हारच्या घोषणा दिल्या. यावेळी विखे पाटलांच्या डोक्यावर सर्वत्र भंडारा पसरला होता.